उत्तर भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभर भारत बंदच्या पार्श्वभूमीवर अंबड शहरामध्ये सर्वपक्षीय रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भव्य रॅली काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकाची तहसील कार्यालयासमोर होळी केली. या सर्वपक्षीय रॅलीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित आघाडी व छावा संघटना आदींनी सहभाग घेतला. यावेळी केंद्र सरकार विरोधी घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला होता. यानंतर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकाची तहसील कार्यालयासमोर होळी केली आहे. किसान विरोधी, अरे रद्द करा, बोल किसानो, अल्लाह बोल, बोल मजूरो, अल्लाह बोल, बोल मजूरो, अल्लाह बोल, बोल जवानो, अल्लाह बोल, बोल किसानो, अल्लाह बोल, मोदी सरकार पे, अल्लाह बोल, मोदी सरकार पे, अल्लाह बोल, जोर से बोल, अल्लाह बोल, जोर से बोल, अल्लाह बोल. राहुल मुळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.